नमस्कार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत त्याच्यानंतर वसई विरारमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते बेसिंग कॅथलिक बँकेच्या निवडणुकीकडे आणि या निवडणुकीमध्ये बहुतेक जणांनी आपलं भविष्य आजमावायचा प्रयत्न केलेला आपल्यासोबत यावलेला जिमी गोंचालवीस आहेत जे ॲडव्होकेट आहेत शिकलेले आहेत खरंतर या बँकेचा जर इतिहास आपण पाहिला तर ही बँक अनेक वर्षापासून लोकांच्या सेवेसाठी आहे आणि आता कुठे ना कुठे तरी या बँकेच्या निवडणुका आहेत जिमी जिमिगोवीस स्वतः उमेदवार आहेत अपक्ष म्हणून ते लढत आहेत त्यांची निशाणी प्रेशर कुकर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया निवडणुकीची प्रक्रिया कशी असते कशा प्रकारे या बँकेच्या निवडणुका होतात सर्वप्रथम सर आपलं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत मला एक सांगा ना ही निवडणुकीची प्रक्रिया कशी असते बँकेच्या या बेसिकच्या निवडणुका कशा होत असतात आमच्याकडे एकूण एकवीस मतदारसंघ आहेत आणि जवळजवळ बँकेचे जे आमचे शेअर होल्डर्स आहेत ते न नव नौ, नव्याण्णव नौ, हजार शेअर होल्डर्स आहेत त्याच्यापैकी ऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी लोकांना मतदानाचा अधिकार आहे यावेळेला आणि त्यानंतर आमचे एकवीस मतदारसंघ आहेत त्याच्यामपैकी सोळा मतदारसंघ आमचे सर्वसाधारण जनरल मतदारसंघ आहेत वरचे पाच मतदारसंघ रिझर्व मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये दोन महिला आरक्षित आहेत एक ओ बी सी एक एस बी सी एक एस टी असे म्हणून एकवीस एकूण एकवीस मतदारसंघ आहेत त्यापैकी आता मी जी लढवतो आहे निवडणूक ती मी ओबीसीमधून लढवतो आहे एक सचिन दामोदर शिंगडा जे माझी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव आहेत ते एस टीमधून लढवत आहेत आणि उमरा घास सर्वसाधारण मतदारसंघ पॅरिश मतदारसंघ याच्यामधून मी परत जनरलमध्ये लढवत आहे अशी एकूण मी तीन निवडणुका तीन आमचे तीन उमेदवार आहेत आणि त्याच्याप्रमाणे आमचे जे प्रेशर कुकर निशाणी आहेत याच्यावर जवळजवळ आमचे लाईक माइंडेड जे अख्ख्या वसईमध्ये सर्वसाधारण लोकं लढत आहेत ती एकूण मला वाटतं आठ की नऊ लोकं आमच्यासोबत आहेत परत एक दोन उमेदवार बॅटवर आहे एक दोन उमेदवार बॉल याच्यावर आहे गुलाबवर आहे एक उमेदवार टेबलवर आहे असं म्हणून पंधरा अपक्ष लढत आहेत समोर एकूण तीन पॅनल आहेत पण ह्यावेळेला पॅनलचा फेस को झालेला आहे कारण मागच्या वेळेला आपलं पॅनल जे बनवलेलं होतं दोन हजार पंधराच्या ह्याच्यामध्ये दोन पॅनल आमने सामने होते त्याच पॅनलचं फुटून आता दोन पॅनल झालेले आहेत बँकेमध्ये प्रचंड प्रमाणात या लोकांनी मागच्या पाच सात वर्षात दोन वर्ष एक्सटेन्शन मिळाले कोरोनाला धुमाकूळ को घातलेला होता चार स चार बँकेचे चा अध्यक्ष झालेले होते काही केसेस हा सुप्रीम कोर्टापर्यंत पोचलेल्या होत्या डिस्क्लिफिकेशनच्या काही संचालक एकमेकाच्या विरोधात पुण्यावर गेलेले होते सेवन्टी थ्री सी एमध्ये डिस्क्लिफाई करण्यासाठी काहीकांनी कर्ज प्रकरणामध्ये एकमेकांचं नोटिंग पास केलेलं आहे म्हणून काही लोक वसई पोलीस स्टेशनला फौजदारी गुन्हादेखील त्यांनी दाखल केलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही संचालकांनी वन फिफ्टी सिक्स पण दाखल केलेली आहे वसईच्या जे, जे एम एफ सी कोर्टामध्ये म्हणजे इतका प्रचंड प्रमाणात या लोकांनी बँकेमध्ये अंदाधुंदी करून परत हे लोक दोन पॅनलच्या माध्यमातून म्हणजे आता टोटल चार पॅनल आहेत तीन पॅनल आहेत तर हीच लोकं एस्टॅब्लिश लोक जाऊन लोकांची डिशॅबल करण्यासाठी उतरलेलं होतं आम्ही मी स्वतः अपक्ष राहिलो दोन मतदारसंघातून सचिनला सोबत घेतलं आणि जे लाईक माइंडेड अपक्ष आहेत प्रत्येक पॅरिसमधले ताकदवान माणसं आहेत त्यांना आम्ही सपोर्ट करतो या सगळ्या गोष्टीत आणि आम्ही सभासदांना जाहीर आवाहन करतोय की जे पण तुमच्या पॅरिसमध्ये अपक्ष म या आहेत लढवतात जे स्वतःची आयडेंटिटी घेऊन उभा आहेत त्यांना तुम्ही शंभर टक्के मतदान करा आणि त्यांना निवडून येण्यासाठी बँकेच्या भविष्यासाठी त्यांना तुम्ही निवडून द्या ही निवडणूक जेमतेम मत कोण देऊ शकतो म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये मत देण्याचा अधिकार कोणाकोणाला बँकेमधल्या सर्व सभासदांना मोस्टली याच्यामध्ये ऐंशी टक्के जे मतदार आहेत हे आमच्या ख्रिश्चन पट्ट्यातलेच मतदार आहेत आमच्या गावातले मतदार आहेत मतदा माझ्या घरात सात मतदार म्हणजे प्रत्येक घरोघर जसं विधानसभेला लोकसभेला मतदान असते तसं प्रत्येक ख्रिश्चन घरातलं प्रत्येक जो स सदस्य आहे तो या बँकेचा सभासद आहे आता या शहरी पट्ट्यामध्ये जे लोक धंदेवाले आहेत ज्यांनी हाऊसिंग लोन घेतलेलं आहे जे धंदा करतात आणि ज्यांनी बँकेचे शेअर्स घेतलेले आहेत त्यांना या प्रक्रियेमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहेत त्याच्यामध्ये ज्यांचे कर्ज एकदम क्लिअर आहेत म्हणजे डिफॉल्टर नाही आहेत ज्यांच्याकडे सात हजार रुपयाचे शेअर्स आहेत आणि जे क्रियाशील सदस्य आहेत अशाच लोकांना या टायमाला मतदानाचा अधिकार आहे आता महाराष्ट्र शासनाने मागच्या दोन महिन्यामध्ये ॲक्च्युली ए जी एम जो अटेंड करत नाही क्रियाशील अक्रियाशील सदस्य त्यांना मतदानाचा अधिकार नसतो पण मागच्या दोन वर्षापासून जे को कोरोनामुळे कोविडमुळे ए जी एम बंद होत्या त्याच्यामुळे मागच्या दोन महिन्या अगोदर महाराष्ट्र सरकारने अमेंडमेंट केली कायद्यामध्ये आणि ते एक्झमटन दिलं म्हणून आज जवळजवळ वीस हजार मतं त्याच्यामध्ये वाढलेली आहे तर एका संकेत एका मतदार संघ संघ जो आहे त्याची मतदाराची संख्या नेमकी किती असते तुमच्या याच्यामध्ये सांगतो आता आमचे सोळा पॅरिश ज सर्वसाधारण आहेत आमचे पॅरिश म्हणजे आता समजा मी घास गावात राहतोय तर आमचं घासमध्ये सेंट कोणचा जो घास या चर्च आहे ते चर्चला संलग्न संपूर्ण एरिया प्लस उमराळा आहे आमचा जे उमराळा आहे तिथे संत जोसेफ चर्च आहे त्यांना घेऊन या दोन मतदारसंघाचा आमचा म्हणजे म्हणजे गाववाईज आमचे दोन चर्चचा मतदारसंघ आहे त्या दो आणि या शहरी भाग सोपारा आणि नानासोपारा इथचा हा शहरी भाग आम्हाला लागू नाही म्हणून आम्हाला दिलेला आहे म्हणजे जवळजवळ या सर्वसाधारण मतदारसंघाची जी संख्या आहे गासमध्ये सत्तावीसशे आहेत उंबळा सोपा मिळून सत्तावीसशे आहेत आणि नाला सोपा ईस्ट वेस्ट मिळून पंधराशे आहेत म्हणून असे टोटल सात हजार एकशे आणि काय तर ऑड अशी टोटल जनरल मतदारसंघाची हे आहे मतदान संख्या याचा निकाल कधी असणार आहे आणि निकालाच्या माध्यमातून तुम्हाला काय वाटते तुम्ही जो तुमचं भविष्य आजमावत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कारणाने निवडणूक लढताय तुमचा निवडणूक लढण्यामागचा नेमका काय कारण आहे आता बँकेत आज मी मे, मी वकील झालेला मला वाटतं अठरा वर्षे झाली माझ्यासार झालेलं मी बँकेच्या ऑलरेडी दोन निवडणुका लढलेल्या आहेत पण बँकेमध्ये काही गट तत होती या गटातटांनी बँकेत एकदम धुमाकूळ घातलेला होता ते नवीन माणसाला माझ्यासारख्या वकील माणसाला हुशार माणसाला त्यांना पाहिजे नाही कारण अंडी पिल्ली सगळी काढायचं काम आम्ही करतो आज बँकेमध्ये जे आता मागच्या चार दिवसावर आमच्या बँकेला एकोणपन्नास एकोणपन्नास लाख रुपये काय तर रिझर्व्ह बँकेने भूर्दंड लावलेला आहे तर ती एकदम शर्मेची बाब आहे मग आमच्या अध्यक्ष सांगतात या मागच्या अध्यक्षांच्या कालावधीत गेला पण तेव्हा ते संचालक होतेच म्हणजे इतक्या शर्मेच्या पातळीवर जाऊन ते लोक आज बँकेला बदनाम करत आहेत आजपर्यंत बँकेत जे गफले निघाले आहेत जे विदाऊट कर्जाचं त्यांचं जे म्हणजे जे दायित्व कर्जाचं न घेता कर्ज झालेले आहेत त्याच्यानंतर अधिकाऱ्यांनी काही लफडी केलेली आहेत बँकेच्या जागेचा प्रश्न आहे बँकेने इमारत दिली फंडामधून जे पैसे घेतलेले आहेत बँकेच्या अधिकाऱ्यांनी चिष्ट्या प्रकरण आहे ज्याच्यामध्ये एका कर्जाला घेऊन पाच करोड रुपये दिलेले आहेत असे अनेक मुद्दे बँकेत जे काढलेले आहेत त्याचा उगमस्थानच माझ्यापासून होते मतदारांना काय सांगाल जे मतदार तुम्हाला मतदान देणार आहेत त्यांना यावेळी तुम्ही काय सांगणार कोणत्या कारणाने मतदान दिलं पाहिजे आता बघा आता मला बँकेमध्ये काम करता करता आज वीस वर्षे झालेले आहेत त्यामुळे मतदारांना ॲक्च्युअल माहीत आहे मी कोण आहे जिमी गोंचालवीस कोण आहे माझ्या बँकेच्या रोलमध्ये काय आहे बँकेच्या ए जी एममध्ये मी गेल्या अठरा वर्षापासून भाग घेत आहे आणि माझ्याशिवाय बँकेचे ए जी एम चालूच होऊच शकत नाही म्हणजे मी सांगतो गेल्या अठरा वर्षात मागच्या दोन ऑनलाईन सभा सोडल्या तर सगळ्यात पहिला सभासद क्रमांक असतो तो सब माझा असतो सगळ्यात पहिली सीट असते ती माझी असते mm -hmm. बँकेचे सगळे प्रश्न काढण्यामध्ये माझा हात आहे म्हणजे मी आणि माझ्यासोबतची लाईक माइंडेड पीपल्स आहेत ती मी फ्रंटला असतो नोवेल वॉच फ्रंटला असतात मॅक्सी फ्रंटला असतो रॉकी फ्रंटला असतो लिनस फ्रंटला असतो एव्हरेस्ट फ्रंटला असतो तर हीच सगळी लोकं आता नशीब आजमावत आहेत तर माझं लोकांना आणि जी जी बँकेत बसलेली होती ती आज पॅनलच्या माध्यमातून उभा आहेत ती सगळी लंगडी घोडी आहेत एकमेकांना साथ देऊन ती बँकेची मतं मनेपलेट करून तर येण्याचा प्रयत्न करत आहेत आज बँकेला माझ्यासारख्या आणि या अपक्ष जे माझ्यासोबत आहेत यांची फार नितांत गरज आहे बँकेचे खूप प्रश्न आज प्रलंबित आहेत बँकेच्या सीईओ ज्या होत्या मागच्या आमच्या त्यांना बाहेर काढलेल्या आहे बँकेचे काही लोकं जे उच्चस्तरीय अधिकारी आहेत यांनी खूप गफले केलेले आहेत आणि हे बँकेचे डाय दा, डायरेक्टर जे आहेत हे यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून यांच्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून बँकेवर कंट्रोल करायचा प्रयत्न करत आहेत आज मी राजकीय क्षेत्रात मला वीस वर्ष अनुभव आहे आणि माझ्यासारखा माणूस जर बँकेत गेला आज माझ्यावर एक रुपया करप्शनचा आरोप नाही आहे मी दोन हजार नऊला काँग्रेसचे आमदारकी लढवलेली आहे आज वसई तालुक्यात तुम्ही एक माणूस आणून दाखवा की ज्यांनी सांगावं की जिमी गुंडसलवीसनी एक रुपया माझ्याकडून घेतलेला आहे मी स्वतः वकील आहे सोनियाजींची मी दिल्लीमध्ये एकदम नजदीकी आहे राज्यातल्या सगळ्या लोक जे मंत्री आहेत आमचे जे सिनियर लिडर आहेत एकदम जवळके आहे पैसे कमावणे आपला उद्देश नाही आहे आपला उद्देश असा आहे की ही समाजाची बँक आहे फादर मोनिस यांनी शंभर वर्षापूर्वी स्थापन केलेली जी बँक आहे तिचा आज इतका मोठा वटवृक्ष झालेला आहे तो डोलाला घेऊन पुढे न्यायचा आहे आज आमच्या पापडीच्या नाक्यामध्ये जिथे आमची बँक आहे त्याच्या बाजूला सध्याचे जे मागचे अध्यक्ष होते जे पापडीचे आता उमेदवार आहेत सर्व त्यांनीच कोणते ने तर मल्टीनॅशनल बँक आणून तिथे आणलेलं आहे म्हणजे अशी माणसं तुम्ही निवडून देणार आहेत का आज मी वकील आहे मी आज मी वकील आहे मी बँकेच्या पॅनलवर राहून करोडो रुपये फीज घेऊ शकलो असतो पण आजपर्यंत मी बँकेचा साधा चहा पण पिल चहा काय पाणी पण पिलेला नाही तर म्हणजे आमच्यावर ॲलिगेशन झिरो आहेत उद्या आम्ही आतमध्ये सुद्धा झिरो ॲलिगेशन होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे हा भत्त्याचा प्रश्न सहकार कायद्यानुसार एक चारशे सत्तर रुपये प्रत्येक मासिक भत्ता घ्यायचा असतो या लोकांनी पाच पाच हजार रुपये महिन्याला पन्नास पन्नास हजार रुपये भत्ता घेतलेला आहे हे जे डायरेक्टर मागचं बोर्ड होतं या लोकांनी म्हणजे जसा पगार पडतो पन्नास हजार रुपये त्याच्यात मग बँकेची इनोवा खाऊन पिऊन लोकांनी यांचे हॉटेलमध्ये पापलेटे खातानाचे फोटो टाकलेले आहेत म्हणजे इतक्या थराला आणि अशी लोकं कशाला डायरेक्टर म्हणून निवडून द्यायची आज समाजाचा ख्रिश्चन समाजाचा शंभर टक्के डिपॉझिट हा कमावलेला घामाने पैसा बँकेत आहे आणि असे लोक कशाला बँकेत समाजाने निवडून द्यायची काँग्रेसचे जे विजय पाटील आहेत त्यांचं तुम्हाला सहकार्य असेलच नक्की तुम्ही महाविकास आघाडी संदर्भात बोललात की तुम्ही काँग्रेससोबत काँग्रेसच्या वतीने एकदा दोन हजार नऊ ला आमदारकीची निवडणूक लढवलं होता तर शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्हाला सपोर्ट आहे का बघा जनरली कसं असतं बँक असते ना याच्यात ये पक्ष येत नाही हे इंडिव्हिज्युअल असतं आता आमच्याच पक्षातली काँग्रेसमध्ये काम करणारी काय ते आता लेट आलेली आहे ले, दोन हजार नऊला मी होतो तेव्हा ती नव्हती ते काही एक काँग्रेस पक्षात येऊन ती त्यांचं नशीब आजमावत आहेत पण त्यांच्या अँटी ते ब चे म्हणजे चेअरमन होती माझी चेअरमन होती माझी डायरेक्टर आहेत तर त्यामुळे त्यांचे अँटी इन्कम्बन्स आहेत आम्ही एका ते मला अप्रोच करत होते की आपण पॅनल बनू पण मी माझी शाश्वती घेऊ शकतो सचिन शिंगडा ज्यांच्या वडील पाच टाईम खासदार होते ज्यांची दोनशे एकर जमीन आहे त्याची मी शाश्वती घेऊ शकतो आता मी बाकीच्या लोकांची कशी शाश्वती घेणार म्हणून समाजाने मला आणि माझ्या म्हणजे माझ्या दोन सीट आणि सचिनची सीट आणि माझ्या जवळील असलेले अपक्ष जे ताकदवन लोक आहेत त्यांना समाजाने मतदान करावं आम्हाला आतमध्ये जाऊ यावं हु। बघा बँकेची आम्ही कशी ही जी लाभार्थी लाभ नाही बँक आमची बँक आमची सक्षम आहे बँकेचा आमचा स्टाफ पण सक्षम आहे पण ही जी लाभार्थी मंडळी बँकेत घुसलेली आहे यांच्यामुळे तर बँकेचं नुकसान झालेलं आहे मागच्या सात वर्षात आणि ही सगळी लंगडी घोटी आहेत ही पॅनल पूर्ण एक उभं करू शकत नाही एका पॅनलनी वीस जागा उभं केलेल्या आहेत त्यांना गोखिऱ्यामध्ये उमेदवारच मिळाला नाही त्यांनी मर्सेसमध्ये उमेदवारच दिला नाही मग कोणत्या तर इथे सांगायचं की आम्ही आम्ही आमचं पक्षाचा उमेदवार दिला आहे आम्ही आमचं पॅनल उभं केलं आहे आणि तर दोन जागा सोडून द्यायच्या कोणत्या तर पक्षासाठी आणि त्यांचा वसईभर सपोर्ट घ्यायचा हे सगळं चुकीचं विषय आहे परत आमची काँग्रेसवाले जी उभं राहिलेली आहेत आमच्या पुढे पॅनलमध्ये तर त्यांनी तिसऱ्या पक्षाचा माणूस घेतलेला आहे म्हणजे तिसऱ्या माणसा पक्षामध्ये काम करणारा माणूस जो आहे तो तुमचा पॅनलचा उमेदवार आहे लोक काय समाज काय मूर्ख नाही आहे बरोबर समाज सगळं बघतो आहे आणि यांचे कारनामे पाच वर्षात सात वर्षात समाजाने बघितलेलं आहे कोविडमध्ये हे लोकांना डिव्हिजन देऊ शकले नाहीत कोविडमध्ये हे लोकांना आर्थिक मदत देऊ शकले नाहीत हे जर मी बँकेत असतो त्यावेळेला तर किती मदत केली असते आज आमच्या बँकेचे तीस करोड रुपये इन्कम टॅक्स भरतो आम्ही आज मला ताकद द्या मला निवडून आणा मी सोनिया गांधीकडे जाऊन हे पैसे परत आणतो समाजाकडे तर आपण एकंदरीत पाहिलात आपल्या जिमी गोन्सालवीस आहेत जे उमेदवार आहेत बेसिंग कॅथलिक बँकेत ज्या आता निवडणुका होणार आहेत त्या जिमीजी आमच्या चा चॅनलच्या वतीने आपल्याला शुभेच्छा निश्चितच आप अप, आपला विजय व्हावा आणि लोकांनी पण या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी सांगितलेल्या आहेत आपण मग मध्यंतरी पाहिलेलं की काही गोष्टी ज्या आहेत त्या चव्हाट्यावरती बेसिंग कॅथलिकच्या वतीने आल्या होत्या त्याचं नेमकं कारण काय ते पण गोन्सालवीस साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांची निशाणी आहे प्रेशर कुकर आणि त्यांच्यासोबत आणखीन काही अपक्ष मंडळी आहेत आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून नंतरच मतदान करा आणि योग्य त्या उमेद उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय